जेवढे पदाधिकारी आहेत, सगळे आमचे खेळाडू मित्र आहेत, त्यांनी अतिशय जातीने लक्ष घातलं आहे आणि येत्या काळात अदानी पॉवर हाऊसच्या मैदानात देखील अप्रतिम स्पर्धांचं आयोजन देखील करण्यात येणार आहे। मात्र यंदाचं घोडबंदरचं आयोजन आपल्याला का दिसू शकलं नाहीये, कारण आपल्या सर्वांचाच लाडका मित्र राजेश दादा, राजेश पाटील आपल्यातून निघून गेला आणि त्याला श्रद्धांजली म्हणून निश्चितच ती स्पर्धा ठेवली नाही। मात्र त्या स्पर्धेचं मुख्य आयोजन राजेश घरत यांच्या एकूणच श्रद्धांजली म्हणून त्या स्पर्धेचं आयोजन मला वाटतं पाचगणीला आहे, ठीक ना, महाबळेश्वर पाचगणीला आहे। त्यामुळे निश्चितच घोडबंदर संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा आणि एकूणच नारंगी संघाला देऊया खूप साऱ्या शुभेच्छा। नारंगी संघाच्या माध्यमातून देखील येत्या काही दिवसातच एक मोठ्या स्पर्धेचं आयोजन जिथे 23 गावांना आमंत्रण आहे, त्यामुळे आघाडीची जोडी सज्ज आहे। प्रकाश वाडीलांना विनंती करतोय की आपण समालोचन करायचंय। धन्यवाद संकेत पाटील, आपण वळूयात चालू सामन्याकडे। दोन्ही संघ एक एक सामने जिंकलेले आहेत। एनसीसी नारंगी वर्सेस घोडबंदर मास्टर्स, एक संघ बघतो मीना भाईंदर महापालिका संघ, एक संघ वसई महापालिका संघ आहे, वसई विरार महापालिका संघ आहे। अरुण भोईर पहिला चेंडू डॉट जातो, दुसरा चेंडू श्रीगणेश जातो प्रवीण गावण। मात्र बघायचं हा चेंडू डायरेक्ट थ्रो करतो यस, मात्र गडी इथे बाद नाही आहे। दुसरी जागा चांगला गडी इथे बाद करण्याचा प्रयत्न होता, मात्र पंच तटस्थ आहेत, गडी इथे बाद नाही आहे। धोका होता प्रवीण गावंडांना, मात्र तो धोका पत्करला, मात्र सुरक्षित क्रीज मध्ये पोहोचले प्रवीण गावंड आणि गंगाराम, गंगाधर समकुरा गंगाधर आणि प्रवीण। मात्र लगेच कॉल करतोय, मात्र दुसरी धावणे शूट झाले होते, मात्र डेंजर झोन मध्ये कोणाचा होता, प्रवीण गावंडला बाद करण्याची संधी आली होती। प्रवीण गावंड सुरेख चेंडू, सुरेख फटका, पुण्यात त्यातून चेंडू जातोय, थोडीशी मिसफील्ड, मात्र चेंडू जातोय सीमारेषे बाहेर, चौकार येतोय, दमदार चौकार येतोय, हा येतोय पांजू मास्टर चौकार। चौकार आल्यानंतर चांगली धाव संख्या दिसते, धाव फळकार दिसते, धाव संख्या झालेली 6। मात्र या मॅच मध्ये भरपूर मजा येणार आहे, दोन्ही समान ताकदीचे संघ आहेत, भरपूर आमने सामने खेळले, एकमेकाला समोर परत जिंकले हारले। मात्र चेंडू जाते पुन्हा एकदा 4 धावांसाठी चौकार, नक्कीच हॅट्रिक होईल की चौकारांची बघायचं आहे। दोघांना शुभेच्छा प्रवीण आणि अरुण भोईर यांना, हा चेंडू कशा पद्धतीने हाताळली आणि चौकाराची हॅट्रिक होईल की नाही। आतापर्यंत 2 चौकार प्रवीणांच्या बॅटमधून आलेले आहेत। गरमागरम मॅच सुरू आहे, गरमागरम वातावरण आहे, थोडे रनअप चुकलेले आहेत अरुण भोईर। भरपूर सामने जिंकून दिले अरुण भोईर यांनी, बेस्ट बॉलर पुरस्कार देखील भेट कितीला भरपूर त्यांनी घेतलेला आहे। हा चेंडू का असेल, बघ वेगवान चेंडू होता, स्टेस्टॅनच्या वरून चेंडू जातोय, पॅडेसी फटका खेळण्याचा प्रयत्न होता, पल्ले शॉट खेळण्याचा प्रयत्न होता, मात्र तो चेंडू फसतो, चेंडू एस्टॅनच्या वरून जातोय, तरी देखील धाव पूर्ण झालेली आहे। चेंडू बॅटला स्पर्श करतोय, गंगाधर स्ट्राईक घेतील, मात्र अंतिम चेंडू आहे, धाव संख्या 11, 2 चौकार, दमदार चौकार येतात प्रवीणांच्या बॅटमधून आलेले आहेत। सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू होता बघायचा, विक्रम ती चेंडू अडेपर्यंत, एक धाव समाधान, एक एक दोन दोन धावा सुरू आहेत, चौका षटकार सुरू आहेत। मात्र थ्रो बघा, हा प्रथम थ्रो करतोय विक्रम, यशरक्षक प्रभाकरजी मात्र आहे वरिष्ठ अधिकारी मीरा भाईंदर महापालिकेचे, लकी कॅप्टन प्रभाकरजी मात्र आहे घोडबंदर संघातील, भरपूर ट्रॉफ्या कमवल्या गेल्या काही वर्षांमध्ये कॅप्टनशिप असताना। नंबर 2 चा गोलंदाज जयेश, मात्र शतक संपलेले पहिलं धाव संख्या धाव फळकावरती 12, बिनबाद 12। नक्कीच ही सामना 5 षटकांचा आहे, नक्कीच 12 ते 13 धाव संख्या सरसरी ठेवली
तर नक्कीच धावसंख्या 55-60 कि 65 धावसंख्या तुम्हाला धाव फकार दिसेल. दोन्ही संघ मजबूत संघ आहेत, तल्लेबोली संघ आहेत, दोघांनी संघाला भरपूर अनुभव आहे आणि समान ताकदीचे संघ आहेत. कोण सामना जिंकतोय? चांगला चेंडू आणि चेंडू फाईन लेग परिसरामध्ये जेल सुटतोय. रवी तर थोडे कमी पडतात, चेंडू उचल थोडा उशीर होतोय. दोन धावा या फटकावरती पूर्ण झालेत. थोडीशी मिस फील्ड, मात्र तिसरी धाव देखील पूर्ण करतोय गंगाधर आणि प्रवीण. आणि बघा यस चौथी धाव काय चाललंय. तिथे एक धाव, तिथे दोन धाव, मात्र तिसरी धाव आणि चौथी धाव. मात्र या चुका तुम्हाला मागत पडतील. एक एक दोन दोन धावा महत्वाच्या असतील गोडबंधन संघाला. मात्र धावा जितक्या वाचतील तितक्या चांगलं आहे. धाव संख्या 16, चार धाव धावून काढलेले आहेत. थोडे दोन्ही फलन थकलेले आहेत, मात्र उष्ण देखील वाढलेलं आहे, थोडा थकवा जाणवतो. पाणी कोणी घेऊन जा माझ्या आतमध्ये, पाणी जिथपर्यंत कॉल येत ना तिथपर्यंत पाणी कोणी पाणी घेऊन जा. सुरेख चेंडू, सुरेख फटका येतो. विक्रम घर तिथे आहेत. एकच धाव, धावा सुरू आहेत. एक एक दोन दोन धावा सुरूच आहेत. मग चार धावा धावून काढल्या, दोन चौकार आले. चांगली सुरुवात होते एनसीसी नारंगी संघाची. सुरेख चेंडू तिथे क्षेत्ररक्षक आहेत. थोडीशी मिस फील्ड, मात्र एक धाव. प्रत्येक चेंडूवरती एक एक धाव, दोन दोन धाव सुरू आहेत. धाव संख्या 18. जयेश येतोय गोलंद मार्गवर. गंगाधर थोडस चांगलं फिल्डिंग सजवलेलं आहे. आज सुंदर फटका, अप्रतिम फटका. हा फटका येतो 6 धावांसाठी षटकार. सक्सेसफुल, वंडरफुल आणि ब्युटिफुल षटकार गंगाधरांच्या बॅट मधून. कोटक खेळाडू कमांड डीजे. धन्यवाद डीजे. षटकार आल्यानंतर चांगली धाव संख्या दिसते. सुरेख पुन्हा एकदा सुरेख फटका मारतोय. विक्रम आहेत, चांगला प्रयत्न झेल करण्याचा आणि झेल सुटतोय. आणि या फटक्यावर बघायचा, इथे दोन नाव पूर्ण झालेले आहेत प्रवीण आणि गंगाधर. धाव संख्या 26, 26 धावांची पार्टनरशिप. यस पाणी, पाणी घेऊन जा. एक चेंडू बाकी आहे, पाणी कोणी घेऊन जा. सुरेख फटका, सुरेख चेंडू, मात्र प्रत्येक चेंडू धाव येत आहे आणि आलेले आहे. धाव संख्या 2 शतका संपल्यानंतर 27 धावा. सुरेखत फटकेबाजी, सुंदर फटकेबाजी आणि जबरदस्त धावा. 27 धावा 12 चेंडू मध्ये केलेल्या आहेत. उर्वरित 18 चेंडूचा खेळ बाकी आहे. 18 चेंडू 30-35 जर धाव केल्या तर धाव संख्या नक्कीच 55-60 ही धाव संख्या देखील गाठेल. मात्र दोन्ही संघ मजबूत संघ आहेत. भरपूर वेळेला आमने सामने खेळले, हारले, जिंकले. मात्र हा सामना कोण जिंकतोय? गरमागरम मॅच सुरू आहे, वातावरण देखील तापलेलं आहे आणि दोन्ही फलंदाज देखील तापलेले आहेत, गंगाधर आणि पन्ना. नंबर 3 चा गोलंदाज अलंकार तारे विक्रम आदित्य नाना बोलतो. लेफ्टी फलंदाज जबरदस्त आहेत. लेफ्टी फलंदाज आपण बोललो भूषण भोईर बालकोम. अलंकार तारे घोडबंदर. सुरेख फटका, चेंडू कवर सीजन मध्ये. तिथे जयेश आहेत. सुंदर चेंडू, सुंदर फटका आणि सुंदर फिल्डिंग, सुंदर थ्रो. प्रत्येक चेंडूवर धाव ही आलीच पाहिजे नक्कीच. हेच प्रामाणिक प्रयत्न दोन्ही फलंदाज असतील गंगाधर आणि प्रवीण. मात्र सलामी वीर, सलामी फलंदाज मैदानाच्या आतमध्ये बिनबाद. धाव संख्या झाली ती 28 धावा. सुरेख फटका, सुरेख चेंडू, नक्कीच विक्रम आहेत. जास्त घाई करत नाही चेंडू पकडण्यासाठी. चेंडू सहज आता आपल्या हातामध्ये येतोय. मात्र एनसीसी नारंगी संघ काय करतोय, प्रत्येक चेंडू बॅटवर घेण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतोय. चेंडू डॉटवर जाता कामा नये. मध्ये एक चौकार षटकार मारला तर धावसंख्या आपण जे टार्गेट सेट केलेलं आहे 55-60 डावा त्या टार्गेटपर्यंत आपण पोहोचू शकू आणि शकतील देखील. मात्र चांगली फलंदाजी अजून सुरू आहे.
समोरची सीमा थोडी जवळ आहे, समोर खेळण्याचा चांगला प्रयत्न करतोय गंगाधर। धाव संख्या 30 झालेली आहे, 30, 30 धावांची पार्टनरशिप। फुलटा चेंडू येतोय, मात्र हा फटका येतोय प्रवीण ब्रँडेड षटकार, 6 धावा। एनसीसी नारंगी वर्सेस घोडबंदर हा सामना सुरू आहे, गरमागरम मॅच सुरू आहे, गरमागरम वातावरण आहे आणि गरमागरम जेवण देखील सुरू आहे। जे कोणी प्रेक्षक, जे कोणी पाहुणे, जे कोणी खेळाडू जेवायचे असतील त्यांनी जेवून घ्यायचं आहे। सुरेख चेंडू, मात्र भरपूर वेळानंतर हा डॉट चेंडू येतोय, पहिला चेंडू डॉट आला होता, त्याच्यानंतर आता चेंडू डॉट येतोय। अलंकार तरे, चेंडू फसवा चेंडू होता आणि इथे गडी बाद होतोय, पहिला प्रवीण बाद होतोय। एनसीसी नारंगी संघातील सलामीवीर प्रवीण हा बाद होतोय झेलची रूपाने, अष्टरक्षक सुंदर झेल टिपतात प्रभाकरजी मात्रे, मीरा भाईंदर महापालिकेचे वरिष्ठ अधिकारी, अष्टरक्षक सुंदर झेल टिपतात आणि शतक संपलेले आहे। तिसरं धाव संख्या झालेली ती 36, लॉस ऑफ 1 विकेट। एनसीसी नारंगी विरुद्ध घोडबंदर मास्टर्स, चांगली धाव संख्या 36, धाव संख्या सरासरी 12 आहे, मात्र नक्कीच ही अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे, मात्र 12 चेंडू तर कमीत कमी 20 ते 18 धावा करतीलच, अजून 12 चेंडूचा खेळ बाकी आहे। आणि फलंदाजी बघितली तर फलंदाजी भरपूर एनसीसी नारंगी संघासमोर आहे, चांगले स्फोटक खेळाडू देखील आपण समोर बसलेले आहेत आमच्या। एकोणीस धावा प्रवीण गावण, किशोर येतोय प्रभाकरजी मात्रे वर्सेस गंगाधर। लो फुलटा चेंडू येतो, चेंडू येतोय थर्मॅन पॉइंट रिझर्व म्हणजे बघायचा चेंडू उचलेपर्यंत, चांगली फिल्डिंग चांगला थ्रो, मात्र एकदम समाधान। यष्टीरक्षक ब्राईन, मिस्टर ब्राईन एस्टनच्या मागे उभा आहे। प्रभाकर मात्रे नंबर 4 चा गोलंदाज, सुरेख चेंडू, यॉर्कर चेंडू आणि एसटीचे उद्ध्वस्त होते अशा रीतीने शून्यावरती किशोर बाद होतोय। दुसरा येथे गडी बाद होतोय एनसीसी नारंगी संघाचा, कमांड डीजे परशुराम। आतापर्यंत 2 गडी बाद झालेले आहेत आणि धाव संख्या झाली आहे ती 37 आणि चौथा शतक मार्गस्थ आहे प्रभाकरजी मात्रे। पहिला चेंडू सिंगल, दुसरा चेंडूवर गडी बाद, आता येणारा चेंडू कसा का असेल। 9 फलंदाज मैदानाच्या आतमध्ये परशुराम, हा सामना आहे पहिल्या ऍप मधून ते दोन्ही संघ जिंकले होते, दुसऱ्या ऍप मधून पहिला सामना एनसीसी नारंगी वर्सेस घोडबंदर। सुरेख चेंडू अगदी सेफ लँडिंग चेंडू जे होते, विक्रमा चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतोय, चांगला थ्रो बघा, स्ट्राईक ऑन थ्रो करतो, डायरेक्ट हिट स्टेन लागला होता, आता सुरक्षित क्रीज मध्ये फलंदाज पोहोचतोय परशुराम। धाव संख्या 39, 39 लॉस ऑफ 2 विकेट। बघायचं कोण संघ, कुठला संघ जिंकतोय, मात्र जो संघ जिंकेल तो रिकाम्या हातात जाणार नाही पांजू गावातून नक्कीच। दोन्ही संघ एक एक सामने जिंकलेले आहेत, हा जो सामना जिंकेल तो रिकाम्या हातात संघ जाणार नाही। लो फुलटा चेंडू होता, हाणाहाण सुरू आहे, मात्र एक धाव समाधान, चांगली फिल्डिंग अजिंक्य तरे, एक एक दोन दोन धावा सुरू आहेत, चौकार षटकार सुरू आहेत, मात्र 2 विकेट जरी गेल्या मात्र धावा या महत्वाच्या आहेत,
धाव संख्या झालेली आहे 40 धावा 4-0 प्रभाकरजी मात्रे सुरेख फटका आणि फटका बघा डायरेक्ट येतो गाव मध्ये चेंडू गेलेला आहे 7 धावांसाठी हा येतोय गंगाधर मास्टर षटकार धन्यवाद धन्यवाद जो चेंडू आलेला आहे मॅचचा चेंडू आलेला आहे शेवटचा चेंडू आहे आणि अजून 7 चेंडूचा खेळ बाकी आहे 10 संख्या 10 फलकाव झालेले आहेत त्या 46 धावा आणखीन एक षटकार मारतोय बॅक टू बॅक 2 षटकार लागतोय जबरदस्त फटकेबाजी जबरदस्त फलंदाजी जबरदस्त सुरुवात जबरदस्ती जबरदस्त सलामीवीर गंगाधर नजरी मिलते ही नजरों से नजरों को चुराए कैसी ये हया तेरी जो तू पलकों को झुकाए अब जो पोशीदा है उसको निहारे तू और जो बरविदा है उसको डाले तू तेरी झलक शर्फी श्रीवर्णी लैला मदक बर्फी तेरी झलक शर्फी श्रीवर्णी धन्यवाद धन्यवाद आणि अभिनंदन एनसीसी नारंग संघ 52 धावा झालेले आहेत 52 धावा धावपळ झालेले आहेत अजून 6 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि अंतिम गोलंदाज कोण येतो रवी तारे मागच्या सामन्यातील सामना त्याने घेतला होता जबरदस्त गोलंदाजी जबरदस्त फलंदाजी रवी तारे यांनी केली होती आपल्या संघासाठी नेहमीच करत असतो तो मात्र हे 6 चेंडू निर्णायक चेंडू असतील मात्र नक्कीच फलंदाज देखील चांगले आहे गोलंदाज देखील चांगला आहे संघ देखील दोन्ही चांगले आहेत मात्र सरस कोण ठरत नक्कीच एक धाव समाधान स्ट्राईक देण्याचा प्रामाणिक प्रयत्न केला मगाशी फुल फॉर्म मध्ये आतापर्यंत 3 षटकार त्याच्या बॅट मध्ये आलेले आहेत गंगाधर आतापर्यंत धाव संख्या आले 53 धावा आणि अंतिम षटक रवी तरे आलेले टाकण्यासाठी दोघांसाठी हा सामना महत्वाचा असेल नक्कीचा फटका काय असेल सुंदर झेल आणि ते गडी बाद सन्माननीय जितेंद्र भोईर साहेबांचं आगमन झालेलं आहे वैतरण म्हणून आलेले आहे त्यांचं देखील हार्दिक स्वागत आहे या पांजू गावामध्ये सुस्वागतम सर सुस्वागतम आणि नक्कीच मास्टरची स्पर्धा म्हणली तर पांजू गावात यात्रा असते आणि नक्कीच आणखीन एक समालोचक आलेले आहेत पांजू गावातील प्रवीण आज नक्कीच भरतला भरपूर आराम आहे नक्कीच आपण आज चिकनचा स्वाद घेतलेला आहे जितेंद्र भोईर उर्फ गोट्या यांच्या मार्फत आज चिकन देण्यात आलं होतं धन्यवाद साहेब असं प्रेम पांजू गावावरती पांजू संघावरती ठेवायचं आहे कायमचं नक्कीच तुमचं देखील स्वागत आहे धन्यवाद साहेब आणि नक्कीच आपण वाळूया गरमागरम मॅच कडे योगेश येतोय योगेश घरात 4 चेंडूचा खेळ बाकी आहे रवी तारे असं अपील केली होती मात्र पंचांनी घोषित चेंडू सोडा साईडला जाऊन दाखवत आहेत अशोक राऊत लेखबाजाचा पंचर मार्फत आलेला इशारा मात्र एक एक धाव महत्वाची आहे धाव संख्या 54 लॉस अप 3 विकेट्स सुरेखा चेंडू थोडा चेंडू खाली कार्पेट रायकल तर बघायचंय अलंकार तर आहेत थोडीशी मिस फील मात्र या 2 धावा पूर्ण झालेल्या आहेत असं थोडी चूक झाली असते कदाचित किंचित चौकार गेला असता मात्र चेंडू आडलेला गेलेला पायल चेंडू आडवतोय 2 धावा जरी त्यांनी वाचवलेल्या आहेत आपल्या संघासाठी अलंकार तरे चेंडू शिल्लक आहेत 2 चेंडू शिल्लक आहेत मात्र आज सामना दोघांसाठी महत्वाचा आहे जो जिंकेल तो रिकाम्या हातात जाणार नाही पांजू गावातून यस मात्र हा बघा कशी पद्धतीने धावायचं एकदा आपण पूर्ण झालेले आहेत आणि चेंडू तर सीमारच्या बाहेर दमदार चौकार येतोय आणि व्हाईटच्या रूपाने हा 5 धावा आलेले आहेत बोनसच्या रूपाने मात्र ही 5 धावा कुठेतरी शेवटच्या षटकामध्ये तुम्हाला दिसतीलच
धाव संख्या 61 बोनस आलेला आहे, मात्र यात्रेनिमित्ताने बोनस आलेला आहे। अपील करतोय मात्र पुण्याचा चेंडू साइडला जातो, बघायचं ही धाव कुठल्या पद्धतीने आहे। असं एसटी टॅक्सी आपली जागा सोडतोय आणि ते कोण बाद असेल, मात्र योगेश घरत विकेट सेक्रिफाईस केली जाईल। लेगबायचा पंचर मार्फत आलेला, एक धाव मोजली जाईल, ते विकेट सेक्रिफाईस केली जाईल। मात्र योगेश घरत परतावा लागेल योगेशांना। रमेश मांगेला मात्र इतक्या लेट का जातो हा, धन्यवाद धन्यवाद। जे मात्र अंतिम षटकातील अंतिम चेंडू धाव संख्या झालेली आहे ती 62 लो फुलटा चेंडू बघायचा फटक किती धाव असेल। अरुण भोईत चेंडू उचलेपर्यंत थोडा उशीर होतोय, मात्र बघायचा ही यस, मात्र दुसरी धावपर्यंत गडी बाद होतोय। रमेश मंगला देखील धावचित्रपण बाद होतोय, मात्र फक्त एक धाव मोजण्यात येईल आणि एक धावे धाव संख्या झाली ती 63 धावा आणि 67 धावांचं लक्ष या गोडबंदर संघासमोर ठेवलेलं आहे। आपण घेऊया डीजे ब्रेक। धन्यवाद डीजे, पुण्याचे सर्वांचं हार्दिक हार्दिक स्वागत करतो। सर्वांना विनंती, नम्र विनंती करतो, जे कोणी जेवायचं असेल त्यांनी लवकरात लवकर जेवण घ्यायचं। पाहुण्यांना देखील विनंती करतो, आपण देखील जेवण घ्यायचं आहे आणि जे पाठीदाखे आलेले आहेत सर्व संघा बरोबर त्यांना देखील सर्वांना विनंती करतो, आपण देखील जेवण घ्या। जेवण सर्वांसाठी जेवण ठेवलेलं आहे या पांजू गावामध्ये, सर्वांचं पुन्हा इथे स्वागत करतोय। आणि आपण कॉल करूया दोन्ही संघ नायकांना, पांजू स्पोर्ट्स पांजू आणि जेम्स बॉन्ड राई, दोन्ही संघ नायकांना विनंती करतो। हाफ इनिंग संपलेली आहे, चेतन पाटील जितू पाटील कुठे गेले, जेम्स बॉन्ड राई वर्सेस पांजू स्पोर्ट्स पांजू संघाचे मग सामना बघितला, पांजू स्पोर्ट्स पांजू वर्सेस मुर्दा। मात्र तो चेंडू डॉट टाकला होता, त्याच्यानंतर तो सुटला आणि तो चौकार गेला, त्याच्यानंतर पांजू आणि मुर्दा, पांजू मुर्दा असा सामना झाला होता। मात्र अंतिम तीन वाईट टाकल्यानंतर मुर्दा संघ पराभूत झाला। वेलकम गुणेश म्हात्रे, धन्यवाद गुणेश म्हात्रे, पंचगिरी केल्याबद्दल धन्यवाद। आणि नक्कीच आपण वळूया गरमागरम सामन्याकडे, आणि आमचे मित्र कैलास पाडील आलेले आहेत गवरेपाड्यातून, आणि नक्कीच आपण वळूया चालू सामन्याकडे। एनसीसी नारंगी वर्सेस घोडबंदर हा सामना सुरू आहे। 5 षटकामध्ये 63 धावा आणि 64 धावांचं लक्ष दिलेलं आहे आणि हे लक्ष कशा रीतीने पार पाडतील आपण ऐकूया कैलास पाटील यांना पांजू गावामध्ये। दिवसातील संपूर्ण जेवणामध्ये जी चिकनची व्यवस्था आहे ती सन्माननीय प्रिन्स एंटरप्राइजेसचे जितेंद्र भोईर साहेब यांच्या मार्फत झाले आणि एकूणच आमच्या
पांजू ग्रामस्थ कला क्रीडा मंडळातर्फे त्यांचा एक खास सन्मान आम्ही लगेच इथे करतोय। सूरज भोईर यांना विनंती करतोय की त्यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया। जितेंद्र भोईर यांचा प्रिन्स एंटरप्राइजेसची अच्छा एकूण जेवणाची अतिशय चांगली व्यवस्था त्यांच्या मार्फत झाली, चिकनची व्यवस्था झाली, त्यामुळे निश्चितच मी आभार व्यक्त करतोय एकूणच पांजू ग्रामस्थ क्रीडा मंडळातर्फे त्यांचा। आणि मी विनंती करतोय की त्यांनी आमच्या या सन्मानाचा स्वीकार करायचा आहे, मनापासून आपला आभार आहे, कारण निश्चितच आपण दिलेल्या सहकार्यामुळेच आमचे सगळे क्रिकेटपटू अतिशय चांगला आस्वाद घेत आहेत। आणि आमच्या सगळ्या आगरीकोळी समाज सामाजिक संघातर्फे तसेच पांजू ग्रामस्थ क्रीडा मंडळातर्फे आम्ही तुमचं मनापासून आभार व्यक्त करतोय। धन्यवाद धन्यवाद प्रिन्स एंटरप्राइजेसचे जितेंद्र भोईर, थँक्यू। आदरणीय सन्माननीय या ठिकाणी जितेंद्र भोईर साहेब आपल्या मध्ये उपस्थित आहेत आणि त्याचे शुभ हस्ते बघितलं आपण तर नाण्याचा कौल केला जाईल। पांजू वर्सेस राई हा सामना खेळला जाणार आहे आणि नाण्याचा कौल देखील केला जाईल जितेंद्र भोईर यांच्या शुभ हस्ते। प्रिन्स एंटरप्राइजेसचे मालक आदरणीय सन्माननीय जितेंद्र भोईर नक्कीच जेवणाची एक उत्तम सोय त्यांच्या माध्यमातून पाहायला मिळते, मनपूर्वक आभार, थँक्यू। एस राई संघ नाणेचा कौल जिंकलाय। सामना सुरू होतोय गोडबंदर वर्सेस नारंगी, हे दोन्ही टॉप लेवलचे आपल्याला संघ पाहायला मिळतात। मित्रांनो नजर आहे बघितलं गोडबंदर संघावरती, नजर आहे नारंगी संघावरती, नजर आहे 64 या धावसंख्येवरती आणि नजर आहे 5 षटकांवरती, नजर आहे बघितलं त्या 11 खेळाडूंवरती देखील। अप्रतिम सामना नक्कीच पाहायला भेटेल, हेट अँड फेट और आज का सुपर हिट वो मुकाबला। संकेत देखील आहेत मध्ये मध्ये, नक्कीच ते समालोचनाला आम्हाला मदत करतील यात काही शंका नाहीये। प्रभाकर आणि होवी ही जोडी विकेटवरती, पहिला चेंडू टॅप करण्याचा प्रयत्न, प्रभाकर मात्रे सिंगल होते या ठिकाणी आणि सिंगलच्या पद्धतीने बघितलं आपण तर खातं उघडलं जाते गोडबंदर या संघाचं। 63 धावांची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी। ऑन द मार्क गोडबंदरचा संघ आपल्याला पाहायला मिळतोय, गोडबंदर संघ या मैदानावरती ट्रॉफी देखील त्यांनी जिंकलेली आहे। मित्रांनो नारंगी संघाने देखील ट्रॉफी या मैदानावरती जिंकलेली आहे आणि दोन्ही संघ आज आमने सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत। मित्रांनो तर आता मात्र बघितलं आपण स्ट्राईकला रवी सारखा खेळाडू पाहायला मिळतोय, रवी ज्यांना अजूनही खातं उघडायचं आहे आणि प्रथमच सामोरे जाणार आहे गोलंदाज हेमंत यांना। व्हाईटचा इशारा येतोय, अवंतर धाव बरोबर होत आहे आणि अवंतर धाव्याने धावांची गती पुढे सरकली जाते बघितलं आपण दोन या धावसंख्येवरती। तर मागच्या सामन्यामध्ये एक तो शेवटच्या क्षणामध्ये वाईट आला ना, आम्ही सुद्धा प्रश्नामध्ये पडलो होतो की कोणाचं नाव पुढे घेऊ करून, परंतु शेवटच्या क्षणी पांजू संघ पुढे आला इथे। वॉट अ डिलिव्हरी, अप्रतिम चेंडू पाहायला मिळतोय आणि चेंडू पाठीमागे निघून जातोय प्रवीण पन्ना यांच्या हातामध्ये गोडबंदर संघ। मला वाटतं आज बोटीने आलाय का हा संघ, कारण बघितलं आपण ज्या वेळेस प्रथम पारतोषिक गोडबंदर संघाने जिंकलं होतं त्यावेळेस बघितलं आपण ती बोटीनेच ट्रॉफी त्यांनी नेलेली होती, मला आजही लक्षात आहे ते। ऑन साईडला पंचांच्या जस्ट बाजूला हा चेंडू येतोय, सिंगल आले प्रयत्न दुसऱ्या धावायचा केला जातो, यावेळेस बघायचा घातक ठरू शकतोय। रवी येतोय खतऱ्याच्या एंडकडे आणि गडी बाद असताना पाहायला मिळतोय, गॉन फर्स्ट विकेट इज फॉलन हियर। चला डीजे कडे जाऊया ज्या ठिकाणी राम आहे। हेमो आमच्या बाजूला बसलेले आहेत, हेमो तीन धावा झालेत तर या दोन मोठे संघ आहेत, काय या दोन्ही संघांच्या विषयी तुला काय म्हणायचंय? नक्कीच गोडबंदर संघात बोलला तर मोठा संघ आहे गोडबंदर आणि तितकाच थोडा खालोखाल संघ आहे एनसीसी नारंगी आहे, मात्र नक्कीच हा सामना रफ अँड टफ होणार आहे, गरमागरम सामना दिसतो आपल्याला। 64 धावा करताना नक्कीच अंतिम षटकापर्यंत अंतिम चेंडूपर्यंत सामना जाईल हाच प्रामाणिकपणा, बघे कोणी संघ हारेल कोण जिंकेल समाज एकत्र कसा आला पाहिजे हाच आपला आग्रिकोली सामान्य संस्थेचा हेतू आहे। मात्र पहिले ते घडी बाजवतोय 64 धावांचं लक्ष आहे आणि अजिंक्य
जातो नंबर तीन चा फलंदाज मात्र तितकी चांगली गोलंदाज देखील अवेलेबल आहे एनसीसी नारंग संघासमोर आव्हान आहे मात्र कोण संघ जिंकतोय कोण हारतोय मात्र जो संघ जिंकेल तो रिकाम्या हातात जाणार नाही बक्षीस पात्र नक्की ठरेल आणि त्याला पुढची वाटचाल नक्कीच पुढे वाटचाल मिळेलच मात्र पुढील सामना आहे पांजू स्पोर्ट्स पांजू यजमान संघ आणि जेम्स बॉन्ड राई दोन्ही संघांनी वॉर्मअप करून घ्यायचं आहे बॅक टू द कैलास पाटील त्याचीच वाट प्रेक्षक गावातील बघतायत मला वाटतं आपण बघितलं चार गाव फलकावरती झालेले आहेत चार चेंडू देखील संपलेत प्रभाकर मात्र स्ट्राइक एंडला आपल्याला पाहायला मिळतोय लेट कटचा फटका चेंडू जातो बघितला आपण शॉर्ट टर्नमेंटकडे क्षेत्रक्षक आहे फक्त एक धाव मिळते या एकेरी धावेने धावांची गती पुढे सरकली जाते बघितलं आपण पाच या धावसंख्येवरती तर रवी पहिला गडी बाद झाला रनआउटच्या रूपाने प्रभाकर मात्र खेळतोय दोन चेंडूचा त्याने सामना केलाय दोन चेंडूमध्ये दोन धावा त्याने उभारलेत अजिंक्यला बघितलं आपण एक या धावसंख्येवरती खेळतोय आणि गोडबंदर संघ बघितला 64 धावांचा पाठलाग करत असताना या विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय ग्रेट मॅच बिटवीन दिस टू ग्रेट फाईट बिटवीन दिस टू एका बाजूने गोडबंदर दुसऱ्या बाजूने बघितलं तर एनसीसी नारंगी संघ पाहायला मिळतोय सो एंड ऑफ द ओव्हर नंबर फर्स्ट इयर आफ्टर फर्स्ट ओव्हर इट इज 5 फॉर लॉस ऑफ वन विकेट इयर पाच धावा एक गड्याच्या मोबदल्यामध्ये आपल्याला पाहायला मिळतात अजूनही चार षटकांचा खेळ बाकी आहे चला आपण डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा या मॅच कडे येऊया गोडबंदर वर्सेस नारंगी डीजे थँक्यू नौका गोलंदाज बघितलं आपण गौतम सारखा खेळाडू बघितला विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतो या ठिकाणी तो डावखुरा आणि बघितलं आपण तर राईट हँडचं कॉम्बिनेशन पाहायला मिळतंय आणि त्या कारचं फिल्डिंग मध्ये वारंवार इथे बदल पाहायला मिळतोय तर हे विकेट असं आहे ना मित्रांनो ज्यांनी फलंदाजीला देखील चांगली साथ दिली गोलंदाजाला देखील चांगली साथ दिली आणि सिमेंट कॉन्क्रीटची ही विकेट आपल्याला पाहायला मिळते त्या कारणाचा चेंडू देखील आपल्याला स्पष्ट नजर येतो यात काही शंका नाही मित्रांनो आणि नक्कीच असं हे ऐतिहासिक मैदान पांजू गावातील मैदान आपल्याला पाहायला मिळतंय धावसंख्या पाच पाहायला मिळते 5 इज द स्कोर इयर ऑन साईडला फाईन लेग पाहायला मिळते स्क्वेअर लेग मिड विकेट देखील पाहायला मिळते कट करण्याचा प्रयत्न गॅप मध्ये चेंडू खेळलाय चेंडू डीप मध्ये निघून जाते चेंडू जातो सीमारेषा पार आलाय चौकार चला डीजे कडे जाऊया आणि पुन्हा एकदा मॅच कडे येऊया डीजे थँक्यू प्रभाकर मात्र यांच्याकडे काय आहे फुटवर्कचा चांगला वापर आहे पदल आले त्याचा चांगला वापर आहे फ्रंट फुट बॅकफुटचा चांगला वापर करतात आणि बघा मगाशी बघितलं आपण बॅकफुटला चांगल्या पद्धतीने गेले चेंडूला फक्त स्लाइस केलं त्याने आणि चेंडू बघितला आपण तर बाउंड्री लाईनच्या बाहेर निघून गेला चौकारासाठी 9 धावा फलकावरती पाहायला मिळतात अजूनही बघितलं आपण तर जवळ 55 धावीची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत बघितलं आपण 23 आणि धाव्या बघितलं आपण 55 धावीची गरज आहे ट्रेमेंडियस क्रिकेट ऑन दिस ग्राउंड इयर ब्युटिफुल क्रिकेट ऑन दिस ग्राउंड इयर दिस इज ग्राउंड ऑफ पांजू इयर अँड दिस इज अ मास्टर कप टुर्नामेंट इयर ही मास्टर कपची स्पर्धा पाहायला मिळते आणि थरार पाहायला मिळतोय गोडबंदर वर्सेस नारंगी शेवटच्या क्षणापर्यंत सांगणं फार कठीण आहे की गोडबंदर जिंकेल की नारंगी जिंकेल नारंगी जिंकेल की गोडबंदर जिंकेल या सेम मात्र मी पण काय सांगू शकत नाही कोण जिंकेल असं मात्र शेवटी चेंडू पण सामना नक्की जाईल नक्कीच संकेत देखील या ठिकाणी बसलेला आहे आणि ऑक्टोबसने फुटबॉलच्या स्पर्धेमध्ये बघितलं आपण भविष्याने काढले होते आपण ते काढू शकत नाही आहेत ऑफ साईडला स्क्वेअर कटचा फटका सिंगल येते प्रयत्न दुसऱ्या धावाचा केला जातोय प्रभाकर मात्र स्ट्राइक एंडला रोटेट होत असताना इथे मात्र परतावा लागेल रनआउटच्या रूपाने बघितलं आपण गडी बाद होतोय क्रमांक दुसरा गोडबंदर या संघाचा मात्र टेनिस क्रिकेटचा हिरा इन होत असताना पाहायला मिळतोय तो अलंकार तोरे डीजे ऐसी बाय है जिसके आते ही दिल की धड़कने तेज हो जाती है और उसकी पायल तो ऐसी बसती है कि जैसे चम 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 थँक्यू डीजे अजूनही बघितलं आपण 54 धावाची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी चेंडू शिल्लक आहेत 22 आणि 10 बाबत बघितलं आपण
54 धावेची गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. दोन गडी बाद झालेत. पहिला गडी बाद झाला रवी रनआउटच्या रूपाने हा खेळाडू बाद झाला. त्याच्यानंतर प्रभाकर म्हात्रे रनआउटच्या रूपाने बाद असताना पाहायला मिळत आहे. आता प्रभाकर म्हात्रेने काय दाखवलं, एक चौकार दाखवलाय आणि 7 धावा देऊन आपल्या संघाला बाद होऊन तंबूमध्ये परतोय. आता मात्र अजिंक्य तरे आणि अलंकार तरे ही जोडी विकेटवरती आपल्याला पाहायला मिळते. मित्रांनो, अलंकार तरे म्हटलं की नक्कीच मास्टरचे क्रिकेट ते खेळतात, पण याच मैदानावर तुम्हाला ओपनचं क्रिकेट देखील त्याचं आठवतंय. कारण नक्कीच मॅचलिस्टचे खेळाडू मंदार गरुडे असो, त्याच्यानंतर बघितलं संतनु गायचो असो, प्रवीण तांबे असो, उमेश मांजरेकर असो, आणि नक्कीच अलंकार तरेला देखील ओपन क्रिकेटला या मैदानावरती बघितलंय मित्रांनो. आणि तो खेळाडू बघितला आपण स्ट्राईक एंडला पाहायला मिळतोय. ताकदीने खेळण्याचा प्रयत्न, यावेळेस चेंडू आला होता हातामध्ये. ये क्या हो गया. घोडबंदर संघ नक्कीच बघितला आपण, अलंकार तरी धाव घेण्याच्या मोहामध्ये होता, परंतु इथे खतऱ्यामध्ये होता फलंदाज. एक धाव आले एकेरी धावाने, धावांची गती पुढे सरकली जाते. 11 या धावसंख्या करते अलंकार तरे इज ऑन द मार्क यार. आपल्याला पाहायला मिळतोय सामना सोपी नाहीये मित्रांनो, पेपर थोडासा कठीण आहे. नक्कीच कालच मला वाटतं बऱ्याच मुलांच्या परीक्षा देखील संपल्यात. मला वाटतं पेपर थोडासा हा देखील कठीण आहे. आपण बघितलं तर बघायचंय कोणता संघ जिंकतोय, कोणता संघ पराजित होतोय, कोणता संघ पुढे निघून जातोय, कोणता संघ बॅकफुटला राहतोय, कोणता संघ पुढे पाऊल टाकतोय आणि कोणता संघ पाठीमागे पाऊल टाकतोय. मित्रांनो ही घमासान आहे, ही लढाई आहे मित्रांनो दोन्ही संघांमध्ये, ती म्हणजे नारंगी वर्सेस घोडबंदर यांच्यामध्ये. ग्रेट क्रिकेट. कट करण्याचा प्रयत्न, चेंडू वर आणि त्या कारणाचा चेंडू बघितला आपण, पन्ना यांच्या हातामध्ये निघून जातोय. राज पन्ना यांना बघतोय आपण, गौतम यांना बघतोय, हेमंत यांना देखील बघतोय, रमेश मांगेलाना बघतोय, योगेश गरत यांना बघतोय, या ठिकाणी गंगाराम यांना देखील आपण बघतोय नारंगी संघाच्या माध्यमातून. अत्र बघितलं आपण घोडबंदर संघ तितकाच दर्जेचा संघ देखील आपल्याला पाहायला मिळतोय. दोन्ही संघ तुल्यवान संघ आहेत. फाईट एक मोठी फाईट आहे. 11 धावा फलकावरती पाहायला मिळतात. हुक करण्याचा प्रयत्न केला गेला होता, चेंडू बॅट वरती येत नाहीये. डॉट चेंडूची सांगता संपली जाते. धावसंख्या थांबलेली बघितलं आपण 11 धावसंख्येवरती. मात्र घोडबंदर संघ म्हटलं की एका खेळाडूची आपल्याला आठवण होते, राजेश गरत. मित्रांनो नक्कीच बघितलं आपण 2023 ते वर्ष थोडस बघितलं आपण, थोडस दुःखाचं सावट घोडबंदर आणि आपल्या मास्टर वरती. कारण बरेचसे आपले बघितलं आपण क्रिकेटर बघितलं आपण निघून गेले, त्यांच्या आत्म्यात चीर शांती लाभो हीच ईश्वराच्या चरणी मी प्रार्थना करतोय. धावसंख्या 11 पाहायला मिळते. 11 इज द स्कोर हियर. गौतम आतापर्यंत 5 चेंडू हाताळलेत, हा शेवटचा चेंडू असणार आहे दुसऱ्या षटकातील. हुक करण्याचा प्रयत्न, मिसटाईम स्ट्रोक झाला होता, चेंडू शिरळ आदळला होता. एंड ऑफ द ओव्हर नंबर सेकंड इयर, 2 षटकांचा खेळ संपलेला आहे. धावसंख्या 11 पाहायला मिळते. चला डीजी कडे जाऊया, 18 चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. संगीत ऐकूया, गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा या रंगलेल्या मॅच कडे आपण येऊया. डीजे नक्कीच आपले आगरी कोळी समाजाचे वेगळी छाप घोडबंदर गावातील बघितलं आपण, महापौर बघितलं आपण, चंद्रकांतजी वैती साहेब आणि त्याच्यानंतर बघितलं विनोद भोईर यांच्या शुभ हस्ते बघितलं आपण, तर लाईव्ह टेलिकास्ट देखील देण्यात आलेलं आहे. मी त्यांचा मनपूर्वक आभार व्यक्त करतोय आणि आज त्यांनी उपस्थिती देखील दाखवले, त्या कारण त्यांचा मी मनपूर्वक या ठिकाणी आभार व्यक्त करतोय. 11 धावा फलकावरती पाहायला मिळत आहेत मित्रांनो, अजूनही धावांची गरज आहे, 53 धावांची गरज आहे. पहिल्या षटकामध्ये 5 धावा आणि या षटकामध्ये विचार केला तर 6 धावा, हे समीकरण आपल्याला पाहायला मिळते. ब्युटिफुल क्रिकेट हे मग काय म्हणायचं आहे. 18 चेंडू शिल्लक आहेत, अजूनही बघितलं आपण 53 धावीची अजूनही गरज आहे सामन्याला जिंकण्यासाठी. तुमचे काय शब्द असतील? नक्कीच जिथपर्यंत अलंकार तरे मैदानात आहे तिथपर्यंत सामना घोडबंदाच्या हातामध्ये आहे असं मी सांगत होतो. कारण तुम्ही देखील बघितलेले आहेत, आम्ही देखील बघितलेलं आहे आणि अलंकार तरे कशा पद्धतीने बॅटिंग करतो आणि खास करून पोषक वातावरण झालंय, चांगला सपोर्ट हवेचा आणि अलंकार कुठल्याही मैदानावरती कुठल्याही गोलंदाजाला हल्ला करू शकतो, आता तेच करावं लागेल. अलंकार तरे दोन्ही एंड ने बघितलं आपण या मैदानावरती खेळलेलं आहे. आपण बघितलं तर 53 धावीची गरज असताना बघितलं आपण योगेश गरज सारखा खेळाडू विकेटवरती आपल्याला पाहायला मिळतोय गोलंदाजी मार्क वरती. तर योगेश गरत लांबचा रनअप त्याचा नेहमी पाहायला मिळतो आणि आता मात्र बघितलं आपण तर अलंकार तरे यांच्यासाठी तो चेंडू असणार आहे. योगेश गरत तो अलंकार तरे शॉर्ट बनून खेळण्याचा प्रयत्न, चेंडूला खेळलाय फायनलच्या दिशेमध्ये. एकदा वाले या ठिकाणी आणि चेंडू जातो सीमारेषा पार, चौकार. 4 धावा येत आहेत. चला संगीतला ऐकूया आणि घोडबंदर वर्सेस नारंगी या मॅच कडे आपण येऊया.
15 धावा झालेले त्या ठिकाणी अजूनही बघितलं 49 धावेची गरज या सामन्याला जिंकण्यासाठी. चौकार आलाय, चौकाराने आत्मविश्वास वाढलाय. अलंकार तारे फायर मध्ये पाहायला मिळतोय. अलंकार तारे दोन चेंडू मध्ये आतापर्यंत 5 धावा अलंकारच्या नावावरती पाहायला मिळतायत. काय स्ट्रोक खेळलाय. ब्युटिफुल हँडसम अँड ग्रेट स्ट्रोक यार. षटकार येतोय, संगीत ऐकूया. डीजे अक्षय. थँक्यू. मेडल अँड लेस्टम वरती हा चेंडू होता आणि बघितला पिक केला. जो फेवरेट स्ट्रोक आहे अलंकार तरे यांचा, बघितला स्क्वेअर लेग आणि फाईन लेगच्या मध्ये त्या स्ट्रोकला त्यांनी पिक केलं आणि षटकार आणि धावसंख्या पुढे सरकली जाते. बघितला 21 या धावसंख्येवरती 21 अलंकार जेव्हापासून आले तिथपर्यंत बघितलं आपण धावगत थोडीशी वाढले, कारण तीन चेंडू मध्ये 11 धावा. पहिल्या चेंडूवर त्याने एक धाव काढली, दुसऱ्या चेंडूवरती चौकार आला आणि तिसऱ्या चेंडूवरती तो षटकार खणखणीत पाहायला मिळतोय. हेमो नक्कीच कैलास भाऊ, मगाशी मी नाव घेतला अजिंक्य तरे यांचं, अलंकार तरे यांचं, मात्र हे जे वादळ आहे हे थांबवायला लागेल नारंगी संघाला. एक चौकार, पहिल्या चेंडू चौकार, दुसरा चेंडू षटकार. जर वादळ जर मोठं झालं तर भोरा देखील तयार होईल आणि एनसीसी नारंगी संघाला तो बाहेर घेऊन जाईल. हा नक्कीच, वादळ आलं तर बाजूला समुद्र आहे आणि पांजुगावच्या पण मधू आहेत मी म्हणेन. अरे 21 धावा फलकावरती पाहायला मिळतात. स्ट्रेट ड्राईव्ह पाहायला मिळतंय. ओ चौकार, दोन चौकार असे आलेत ना गोडबंदर संघासाठी की नक्कीच धावा देऊन गेलेत मी म्हणेल. परंतु काय स्ट्रोक, अप्रतिम स्ट्रोक पाहायला मिळतोय. 4 धावा आलेत आणि या 4 धाव्याने धावसंख्या पुढे सरकली जाते 25 या धावसंख्येवरती. 25 इज द स्कोर यार. तीन चेंडू झालेले आहेत योगेश घरत यांचे. पहिला चेंडू होता तो चौकार बघितला आपण, थोडीशी मिसफील झाली. तिसऱ्या चेंडूवरती चौकारावरती देखील मिसफील पाहायला मिळते आणि त्या कारणास्तव बघितलं आपण 25 धावांपर्यंत पोहोचलाय बघितलं आपण. तर गोडबंदरचा संघ वाईटचा इशारा येतोय. काय मॅच होईल का टाईट याच्यावरती देखील नजर आहे, कारण पांजू वर्सेस मुर्दा आपण जर सामना बघितला ना तर वाईटनेच मॅच ती टाईट करून टाकली. हेमो काय म्हणायचंय? नक्की जो सामना मुर्दा संघ, नक्कीच तुम्हाला मुर्दा संघाला स्वप्नात आठवण देईल. डॉट चेंडू होता मात्र तो हातातून सुटला आणि चौकार गेला आणि अशा प्रकारे तीन वाईट टाकल्यानंतर मुर्दा संघ पराभूत झाला होता. नक्कीच आपण वळूया चालू सामन्याकडे. घोडबंदर वर्सेस एनसीसी नारंगी आहे. 67 धावांचं आव्हान आहे आणि नक्कीच अजिंक्य तरे आणि अलंकार तरे जिथपर्यंत मैदानात आतमध्ये आहेत तिथपर्यंत धावा सुरू राहतील. हे जे हे वादळ आहे हे मैदानाच्या आतमध्ये शांत करण्याचा प्रयत्न कोण कुठला गोलंदाज करेल? आता पुढील गोलंदाज कोण असेल? नक्कीच पन्ना असेल किंवा गणेश रमेश मांगेला असेल. मग किती येणारा काळ आणि वेळ सांगेल. आणि यस जितेंद्र पाटील राई, जेम्स बॉन्ड राई काय घेतलेला आहे? फील्ड घेतलेली आहे. बॅक टू द कैलास पाटील. योगेश गरत बॅक टू द बॉलर. वॉर्ड डिलिव्हरी अँड वॉर्ड फिल्डिंग तेच तरार तो चेंडू होता आणि स्वतः गॅदर करतो चेंडूला योगेश गरत. वॉर्ड कॅच, ब्युटिफुल कॅच. चला डीजे कडे जाऊया, एक गाणं घेऊया आणि पुन्हा एकदा या पांजूच्या मैदानामध्ये येऊया. डीजे अजिंक्य तरे यांचा तो अफलातून स्ट्रोक होता. परंतु तितकं दर्जेदार बघितलं आपण ते क्षेत्रचिंग देखील पाहायला मिळतंय. बघितला हात समोर ठेवला आणि बघितला आपण एक सुंदर झेल पाहायला मिळतो बघितला आपण. तर योगेश घरत यांच्या माध्यमातून, योगेश घरत आता मात्र थोडासा सुकावला असेल कारण तीन चेंडू मध्ये बघितला आपण 14 धावा आल्या होत्या. त्याच्यानंतर बघितला आपण चौथा आणि पाचवा चेंडू तो थोडासा चांगला चेंडू पाहायला मिळतोय. तर अजूनही बघितला आपण काही चेंडू शिल्लक आहेत योगेश घरत यांच्या षटकातील. धावसंख्या 27 पाहायला मिळते. 27 13 चेंडू 37 धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी. 13 चेंडू 37 धावा. जब तक
अलंकार तरह है, टाइगर जिंदा है घोड़बंदर के लिए। मात्र घोड़बंदर एक असा संघ है, घोड़बंदर एक असा संघ है ज्यांचे 10 चे 10 खेळाडू बघितले आपण तर अप्रतिम पाहायला मिळतात। मात्र विक्रम तितका दर्जेदार खेळाडू पाहायला मिळतात। योगेश मात्र स्वतःला कायरअप करतोय, लॉक करण्याचा प्रयत्न रमेश मांगेला स्वतः झुकवतोय स्वतःला, आणि बघितलं आपण तर एका पायाला 90 डिग्री मध्ये त्यांनी बघितलं जवळजवळ केलं होतं, आणि त्याच्यानंतर बघितलं चेंडूला फील करतोय एंड ऑफ द ओव्हर नंबर। तर यार तिसऱ्या षटकाची समाप्ती होते, तिसऱ्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या 28 पाहायला मिळते। तर 12 चेंडू शिल्लक आहेत आणि अजूनही बघितलं आपण 36 धावेची गरज आहे, 12 चेंडू 36 धावेची गरज आहे। डीजे ला ऐकणार आहेत आणि पुन्हा एकदा मी संकेत यांच्याकडे नक्कीच थोडीशी चर्चा करणार आहे। तर नक्कीच संकेत 12 चेंडूचा खेळ शिल्लक आहे, अजूनही धावांची गरज आहे। या ठिकाणी काय म्हणायचं आहे तुला? सामना अतिशय जबरदस्त आहे, दोन्ही संघांचं जी स्पर्धा सुरू आहे ना ती महत्वाची आहे। क्रीडा रसिक म्हणून मला काय पाहिजे तर या दोन संघांमधली स्पर्धा आणि ती सुरू आहे। धन्यवाद संकेत। इथे मात्र बघितलं आपण जेलची संभावना गडी बाद होतोय, विक्रम सारखा मोठा खेळाडू बाद होऊन तोमध्ये परततोय, स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला बघितला आपण लॉंग ऑनच्या क्षेत्रामध्ये आणि लॉंग ऑफच्या मधोमध त्यांनी स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला, मात्र चेंडू वर निघून गेला आणि विक्रम सारखा मोठा खेळाडू बाद होऊन तोमध्ये परततोय। तर नौका खेळाडू बघितला आपण विकेटवरती पाहायला मिळतोय तो ब्रायन डिसोझा, नक्कीच ब्रायन डिसोझा, मला आजही त्यांची नारंगीच्या त्या मैदानावरती खेळ आठवते, ज्यावेळेस बरेचसे खेळाडू बाद झाले होते घोडबंदर संघाचे, ब्रायन यांचे ते 3 षटकार आठवत आहेत आणि बघितलं त्याच्या जोरावरती बघितलं पुढे आला घोडबंदर संघ आणि घोडबंदर संघाने बघितलं आपण तर न अप्रतिम खेळ केली त्या सामन्यामध्ये। धावांची गती बघितलं आपण 28 धावा फलकावरती पाहायला मिळतात, 28 इज द स्कोर इयर। 64 धावांची गरज असताना बघितलं आपण अजूनही बघितलं आपण 36 धावांची गरज, 11-36 चं समीकरण पाहायला मिळतंय। मी विनंती करतोय आग्रिकोळी समाज सामाजिक संस्थेचे उपाध्यक्ष आदरणीय सन्माननीय केसराजी बैल साहेब या ठिकाणी आलेले आहेत, त्यांना विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन हजरस्त व्हा। सन्माननीय उपाध्यक्ष केसराजी बैल साहेब विनंती करतोय की प्लीज आपण आमच्या मुख्य VIP डायसवर येऊन हजरस्त व्हा। धावसंख्या बघितलं आपण 29 धावा फलकावरती पाहायला मिळतात मित्रांनो, नक्कीच घोडबंदरचा संघ तुम्ही बघतायत आणि अजून एक घोडबंदरच्या नगरीमध्ये तुम्ही मोठी स्पर्धा बघणार आहोत, खास करून डे नाईटच्या रूपाने मैत्री चषक सुद्धा तुम्हाला पाहायला मिळणार आहे मित्रांनो, आणि तोच संघ फलंदाजी करताना पाहायला मिळतोय। इथे मात्र चेंडूला फेकून देतोय पक्का 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 और ये लगा पांजू के मैदान पर छक्का। डीजे एकोणतीस धावेची गरज सामन्याला जिंकण्यासाठी, काय सामना जवळ येईल का, काय सामना लांब राहील का याच्यावरती आता चर्चा आहे, कारण षटकाराने चित्र पालटलंय, षटकाराने बघितलं आपण तर यावेळेस विजय चित्र आखलंय या सामन्याचं। अलंकार तरे इज ऑन द फायर इयर, अलंकार तरेच्या नावावरती 2 षटकार आहेत, 2 चौकार आहेत, नऊ चेंडू शिल्लक आहेत आणि 9 चेंडूचा विचार केला। एकोणतीस चेंडूला बघितलं सोडून दिलं, व्हाईटचा इशारा येतोय, आमंत्र धाव भर होते आणि व्हाईटच्या रूपाने धावांची गती पुढे सरकली जाते, बघितलं आपण 36 या धावसंख्येवरती 36 इज द स्कोर इयर। प्रयत्न करतोय अलंकार तरे, कारण ती क्षमता आहे अलंकार तरे यांच्या बॅट मध्ये, जर मोठे फटके आले तर नक्कीच घोडबंदर संघ पुढे येऊ शकतो, जर यावेळी गोलंदाज चांगले झाले तर नारंगी संघ। येथे मात्र चेंडूला फेकून देतो षटकार,
दोन फुलटा चेंडू आणि दोन फुलटा चेंडूने बघितलं आपण तर गेमला थोडंसं चेंज केलंय. उगवली चांदणी जणू ही उन्हात म्हणून मी म्हटलं होतं हा ब्लॉक बस्टरचा सामना आहे, हा मोठा सामना आहे. 28 धावा नाबाद खेळतोय अलंकार तरे, त्याच्यामध्ये 3 षटकार आहेत, 2 चौकार आहेत आणि 2 सिंगल देखील आहेत, लक्षात ठेवा. 8 चेंडू शिल्लक आहेत, 22 धावेची गरज आहे, 8 चेंडू 22 धावेची गरज आहे. हे दोन चेंडू निर्णायक आहेत. क्लोज फिल्डिंग देखील लावली जाते, योगेश गरज आपल्याला क्लोज फिल्डिंग मध्ये पाहायला मिळतात मित्रांनो. दोन्ही पंच देखील एकत्र येत असताना आपल्याला पाहायला मिळतात मित्रांनो. एक फाईन लेग पाहायला मिळते, फॉरवर्ड स्क्वेअर लेग पाहायला मिळते, डीप मिड विकेट देखील पाहायला मिळते, लॉंग ऑफ देखील आपल्याला पाहायला मिळते अलंकार तरे यांच्यासाठी. आठ चेंडू 22 धावा, 22 धावा 8 चेंडू, म्हणूनच या दोन्ही संघांना हिट अँड फिट म्हणलं जातं मित्रांनो. पन्नाचा चेंडू खेळलाय डीप मध्ये, षटकार आलाय या ठिकाणी आणि या षटकामध्ये हा तिसरा षटकार पाहायला मिळतोय. धावांची गती वेगाने पुढे सरकली जाते 48 या धाव संख्येवरती. डीजे नक्कीच नक्कीच आवड माझी ती आणि ते घोडमंदर संघाने अलंकार तरेलाच या ठिकाणी आणलं. 7 चेंडू आणि बघितलं आपण तर 16 धावीची गरज आहे. 7-16 16-7 काय सामना झालेला आहे. जो सामना नारंगीच्या बाजूने येत होता मात्र 3 षटकाराने झेप बघितलं वेगळ्या दिशेमध्ये घेतले या ठिकाणी. 7 चेंडू 16 धावीची गरज आहे. वन मॅन शो दॅट इज अलंकार तरे आणि का मी एक ब्रँड आहे हे दाखवून देतोय अलंकार तरे या पांजूच्या मैदानावरती. एक अनुभव बघितला, एक नक्कीच एक चांगलं क्रिकेट दाखवत असताना या विकेटवरती. 7-16 समीकरण पाहायला मिळते. प्रवीण पन्ना शेवटचा चेंडू अजूनही शिल्लक आहे. आतापर्यंत बघितलं आपण स्ट्रोक हा चौथा षटकार, या षटकामधला षटकार येतोय. चला डीजेकडे जाऊया आणि शेवटच्या षटकासाठी मैदानामध्ये येऊया. आवड माझी ज्याला मी त्यालाच आणला आणि तो आहे अलंकार तरे. मी म्हणेन 6 चेंडू आणि 6 चेंडूचा विचार केला, 10 धावेची गरज आहे. विकेटच्या बाबतीत जर बोलायचं झालं तर नारंगी संघाचे जे गडी बाद झाले होते, जवळजवळ गडी बाद झाले होते, 5 गडी बाद झाले होते आणि घोडबंदर संघाचे जे गडी बाद झाले होते ते 4 गडी बाद झालेत. 6-10 समीकरण पाहायला मिळत आहे. 6 चेंडू 10 धावेची गरज आहे. फिल्डिंग मध्ये बदल केला जातोय मात्र गोलंदाजसाठी कोण येतोय तर गोलंदाजसाठी येतोय गोलंदाज परशुराम गंभीर. गंभीर को बहुत ही गंभीर रहना बहुत ही जरूरी है और खंबीर भी रहना बहुत ही जरूरी है. गंभीर है तो खंबीर है और खंबीर है तो गंभीर है. तर 6 चेंडू 10 धावेची गरज बघायचं आहे. दोन्ही संघ आपले संघ आहेत, दोन्ही संघ बघितला आपण तर मास्टर कपचे संघ आहेत, दोन्ही संघ आग्रिकोळी समाजाचे संघ आहेत, दोन्ही संघांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. परंतु काय सामना, रफ अँड टफ सामना आहे. विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे, विचार करण्यासाठी भाग पाडलेला आहे दोन्ही संघांना. हेमो मात्र विचार कोण करतो, प्रवीण गावाने विचार करतो माझी खराब गोलंदाजी कशी झाली. मात्र ब्रायननी काय केलं, सिंगल कंप्लीट करून स्ट्राईकवर आणलं अलंकार तरे यांना. जबरदस्त सक्सेसफुल फलंदाजी फटकेबाजी मोठे स्फोटक फटके चौकार षटकार त्याने आणले आपल्या संघासाठी आणि तो नेहमीच करत असतो.
आणि शेवटचे पाच चेंडू आणि नऊ धावांची गरज. कोण सामना जिंकतोय, एनसीसी नारंगी की गोलबंदर? नक्कीच वातावरण देखील तापलेलं आहे आणि एका बाजूने अलंकार तापलेला आहे. बघायचं काय होतं या सामन्यासाठी. मागचा सामना जसा तापलेला होता ना, हाही सामना तसाच तापलेला आहे आपण बघितलं तर. लॉब करण्याचा प्रयत्न, जेल सुटलाय आणि चौकार देखील केलाय, चार देखील आले त्या ठिकाणी. नशीब 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 देखील साथ देते गोडबंदरच्या संघाला. चला संगीत ऐकूया आणि मॅच कडे येऊया. डीजे नक्कीच नक्कीच चर्चा झाली, पण कोणती चर्चा झाली? आज गोडबंदर वर्सेस नारंगी या सामन्याची झाली चर्चा होणार आहे. मात्र हा नशीबवान चौकार येतोय गोडबंदर संघासाठी. झेल होता, झेल सुटला, चौकार आलेला आहे. हा येतो नसीबवान चौकार आणि ते सामना संपतोय. गोडबंदर संघ विजय होतोय. अभिनंदन गोडबंदर, अभिनंदन अजिंक्य आणि अजिंक्य अभिनंदन प्रभाकरजी मात्रे. अलंकार आणि अलंकार जबरदस्त. आज अलंकार चर्चा झालीच पाहिजे, मात्र चर्चा होतच राहणार. मात्र ही चर्चा झालीच पाहिजे नक्कीच. आणि 50 सुद्धा पूर्ण केले, 50 पूर्ण केल्यात अलंकाराने. गुड बॅटिंग फ्रॉम अलंकार परे. मात्र एनसीसी नारंगी संघ तुमच्या माध्यमातून सुद्धा एक चांगला खेळ पाहायला मिळतोय. नक्कीच गुड क्रिकेट फ्रॉम गोडबंदर अँड गुड क्रिकेट फ्रॉम नारंगी यार. चला संगीतला ऐकूया आणि पुढच्या मॅच साठी राई संघ देखील सज्ज आहेत आणि पांजू संघ देखील सज्ज आहे. थँक्यू. ज्या वेळेस प्रत्यक्षात सामन्याला सुरुवात होते होईल त्यावेळेस मास्टर कपचा एक बुलंद आवाज ज्याने बघितला आपण वेगळी छाप या अग्रिकोल समाजामध्ये सोडलेले आहेत. तो म्हणजे बघितला आपण याच गावातील एक हिरा, तो म्हणजे बघितला भारतजी राऊत आपल्या समोर दाखल होतील. थँक्यू. थँक्यू, धन्यवाद कैलाशजी पाटील. थँक्यू संकेत अँड थँक्यू एमओ. बिग मॅच बिग फाईट मित्रांनो, एका साईडला आहे तो म्हणजेच सध्याच्या घडीचा नंबर एकचा संघ. सध्याच्या घडीचा नंबर एकचा संघ मी का म्हटलं याचं देखील कारण आहे मित्रांनो. कारण 23 स्पर्धांची आपली जी मालिका आहे त्या 23 स्पर्धांच्या मालिकेमध्ये सर्वाधिक जेतेपद सर्वाधिक टायटल जिंकणारा एकमेव संघ तो आहे जेम्स बॉन्ड राई. आणि या संघाच्या अगेन्स्ट आता मात्र पांजू संघाला दोन हात करावे लागणार आहेत. एक खूप मोठं चॅलेंज असेल पांजू मास्टर्स टीमच्या समोर. एक तर आपलं घरचं मैदान आहे, त्यानंतर म्हणायचं गेलं तर आपल्या घरच्या मैदानावर आपल्या समोर जो संघ आहे, जो संघ अग्रिकोली मास्टर्स क्रिकेट मंडळातील नंबर एकचा